करो मैं मी महानगरपालिकेचं समोर मला हा करता बसायला लागला की मी खूप फेऱ्या मारली इथे सगळ्यांकडून भेटली मी पण मला कोणीच न्याय दिला नाहीये आणि मी पॉलिटिशियन जे आपले राजकीय नेते लोक आहेत त्या लोकांकडे पण गेली भरपूर मी प्रयत्न केले पण मला काय न्याय मिळाला नाही आहे आणि न्याय आमच्याकडून मिळाला आहे हे बघा मी धन्यवाद देते अनघा पगारे मॅडमला की त्यांनी आमच्यातर्फे ते बरोबर न्याय केलं आहे पण न्याय मिळाला त्यानंतर पण आम्हाला सहकार्य मिळालं नाही महानगरपालिकेचं पण आता आम्ही ना इलाजाने आता कुपोषणला बसलो आहे तर आम्ही आता जेव्हा आमची जागा हडपलेली तेव्हा आमची अवस्था दुसरी होती पण आता आम्ही दोघंही आजारी आहोत तर मला ब्रेन ट्युमर आहे आणि आमचे मिस्टर हार्ट पेशंट आहे ह्या परिस्थितीत आम्ही आता बाहेर बसलो उपोषण करत बघू आता कधी आम्हाला न्याय भेटतो आहे तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आणि जे ह्याच्यामध्ये जे गुन्हा दाखल आहे तो त्याच्यावर लागू केला पाहिजे तोपर्यंत आम्ही इथे बस नेमका काय प्रकार घडला तुमच्याबरोबर नेमका हे प्रकार घडला होता की आम्ही चॉलमध्ये राहत होतो तर बिल्डर आले बिल्डरला आम्ही पुरी चॉलच्या माणसांना ती जागा दिली आणि बाकीच्या लोकांना ती जागा पडत होती बिल्डर मेले तर जागा पडत होती तर बाकीच्या लोकांनी आपापली जागेवर बांधून घेतला आमची परिस्थितीमुळे आम्ही बांधू शकलो नाही मग रिकामी जागा बघितल्यावर त्याने ती गाय वगैरे बांधायला सुरुवात केली एक गाय बांधली दोन बांधली तिसरी पण बांधली आणि तसंच त्याने शेड पण टाकला त्याला वारंवार आम्ही जाऊन सांगितलं तर तो बोलतो तुम्ही बांधा मी काढतो तुम्ही बांधा मी काढणार आणि नंतर त्याने हात बीत उचलायची सुरुवात केली आम्ही गेलो तर याची बायको पण आम्हाला शिवे वगैरे द्यायला लागली ती पण तो पण आम्हाला मारहाण करायला लागला आणि प्रत्येक वेळेस आम्ही इथे आलो पण आम्हाला काय न्याय भेटला नाही आहे मग आत्ता आम्हाला ना इलाजाने उपोषण करायला लागतो आणि माझी हीच विनंती आहे की तुम्ही पण हे दाखवा तुमच्या चॅनलवर आणि आम्हाला न्याय मिळवून द्या हीच आमची अपेक्षा आहे।